धुळे शहरातील श्रीनाथ नगर मध्ये 2 दिवसांपूर्वी धाडसी चोरी झाली आहे. धुळ्यातील नकाने रोडवर असलेल्या श्रीनाथ नगर या ठिकाणी फेडरेशन निवृत्त कोमलसिंग भीमसिंग सिसोदिया यांच्या घरी कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी कंपाऊंडमधून आत उतरत घराचा कडी कोयंडा तोडून जवळपास 26 तोळे सोनं व इतर वस्तू लंपास केल्या. याचा मागोवा स्थानिक नागरिकांना लागताच त्यांनी चोरट्यांना पकडून चोप दिला. मात्र हे चोरटे पळून जाण्यास सफल झालेत. यात जवळपास 16 तोळे सोनं हे झटापटीमध्ये रस्त्यावर पडलं आणि जवळपास 10 तोळे सोनं घेऊन चोरट्यांनी पोबारा केलाय. माझं नाव कोमलसिंग भीमसिंग सिसोदिया, श्रीनाथ नगर, प्लॉट नंबर 53, नकाना रोड, इथे मी वास्तव्याला आहे. काल रात्री 8 वाजता मी, माझा मुलगा सून, मुलगी आणि मिसेस, आम्ही 4-5 लोक 4-व्हीलर गाडीने गावामध्ये 8 वाजता या मुलीचे थोडेसे कपडे खरेदी करण्यासाठी व जेवणासाठी गेलो. बरं का, तर आम्ही तिथं कपडे खरेदी केल्यानंतर जेवायला चेतनामध्ये थोडासा उशीर लागला. तर 10:30 वाजले होते. तर 10:30 वाजता मला माझ्या शेजारचे किरण पाटील म्हणून त्यांचा फोन आला की तुमच्या घरात कुणीतरी घुसले आहे आणि कुडूस तोडून आतमध्ये काहीतरी करतायत, असा आम्हाला फोन आला. आम्ही तसेच निघालो. तोपर्यंत गल्लीवाल्यांनी त्या चोरांना बाकीचा पाठलाग केला. त्यापैकी एक चोर पडताना त्याला विजय पोलीस म्हणून इथं रिटायर पोलीस आहेत, त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्याला बेदम मारलं. परंतु तो एकदम तगडा होता, तो हातातून त्यांच्याकडनं सटकून तो पळाला. पळल्यानंतर पुढे गेल्यावरती अजून त्याला मारलं, तर मारल्यावरती तो खाली पडला आणि परत पडून गेला. तर दुसरा जो होता, दुसरा जो घरातून बाहेर निघाला, तर त्यांच्यासमोरचे सुभाष पाटील यांचं ते लहान चिरंजीव, त्याने मोटरसायकलवरती त्याचा पाठलाग केला. तर तो जवळपास साईबाबा मंगल कार्यालयापर्यंत ते मोटरसायकलवरती पाठलाग केला. तर एकदम सुसाट सरळ निघून गेला. आणि माझ्या त्या पिरियडमध्ये इथं माझ्याकडे आमच्या शेजारी एक CCTV कॅमेरा आहे, त्याच्यामध्ये ते त्या फुटेजमध्ये असं आलेलं आहे की ते 10:10 त्यांनी घरात म्हणजे वॉल कंपाऊंड खोदून प्रवेश केलेला आहे आणि 10:22 ते इथून पसार झालेल्याचं, ते गाडी पळालेल्याचं दिसत आहे. तुमचं काय गेलं नेमकं? हां, तर त्याच्यामध्ये आमच्या आता सुनबाईचं जवळपास 15-16 तोळा सोनं होतं एका रूममध्ये, आणि एका रूममध्ये मुलीचं जवळपास 10-10.5 तोळे सोनं होतं. तर एवढं जवळपास 25-25 तोळा सोनं गेलेलं आहे. तर त्यापैकी मग राहते आम्हाला कळाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना पाचारण केलं. ते लगेच आले, PSI आले, सगळे पोलीस ताफा आला. जवळपास रात्री 20-25 पोलीस, 2 ESP, DSP सगळे आले. त्यांनी श्वान पथक आणलं, बरं का, ठसे तज्ज्ञांना आणलं, पूर्ण घराचे पूर्ण ठसे वगैरे घेतले. तर आणि ते श्वान जे आहे त्याला, त्या जो चोर होता त्याची टोपी सापडलेली होती, त्या टोपीचा श्वास घेतला श्वानाने, त्याचा इथून करून म्हणजे श्वास घेऊन तो श्वान जवळपास त्या नयना सोसायटीच्या मागेपर्यंत पडला. पण तो पुढे डबका आला पाण्याचं, तिथून त्या श्वानाने रिव्हर्स झालं असं पोलिसांचं म्हणणं आहे. आणि मग आज सकाळी आम्ही 8-8:30 त्यांच्या समोर जितू भवनच्या घराचं कामकाज चालू आहे. तिथं राजस्थानी कारागीर वगैरे आहेत, तर ते योगा त्या तिथं त्यांना ते पाकिट जे आहे ते पडलेलं दिसलं. त्या त्या राजस्थानी मिस्त्रीने उचललं आणि त्या मालकाला सांगितलं की हे काय आहे असं. ते जे मालक होते जितूभाऊ, तिथे ह्या प्रकरणात ते सगळं म्हणजे त्यांनी हँडल केलेले होते, म्हणजे ते स्वतः ते पण पळालेले होते. ते म्हणे बाबा रात्री ज्या चोराला मारलं होतं तिथं त्याला पायाला काठी लावली, दगड मारला होता त्या पोरीने, तर तो पडून गेला होता. तर पडल्यामुळे त्याच्या खिशातून ते पाकिट पडलं. तर त्याच्यामध्ये सोन्याचं जवळपास 14-15 तोळा सोनं होतं, ते पाकिट पूर्ण सापडले. आणि ते पोलीस योगा पोलीस आले, त्यांनी ते ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या वस्तू ज्या आहेत ते पोलीस स्टेशनला ते घेऊन गेले. उरले आता फक्त माझ्या मुलीचे 10-10.5 तोळा सोनं आहे, ते अद्याप अजून त्याचा ट्रेस लागलेला नाही. रात्री जवळपास 4 वाजेपर्यंत एफआयआर वगैरे दाखल झाली, पूर्ण प्रोसेस पूर्ण केली त्यांनी. पंचनामा वगैरे सांगत होते की बस सकाळी आम्ही रितसर पंचनामा करण्यासाठी येऊ, असे पोलिसांनी सांगितलेलं आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून यामध्ये हे चोरटे कैद झालेत। तर यावेळी श्वान पथक ठसेतज्ञ यांना देखील पाचारण करण्यात आलं होतं। चोरीसाठी वापरण्यात आलेलं हत्यार देखील घटनास्थळावर मिळून आलं असून शहरातील गेल्या 8 दिवसातील हा दुसरा घडफोडीचा प्रकार आहे। यामुळे या वाढत्या घटनांना आळा घालण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।